हॅलो, नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एक टिफिन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज आपण हा मसाला पराठा बनवणार आहोत. खूप टेस्टी आणि क्रिस्पी हा पराठा तयार होतो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. शिवाय कमी वेळामध्ये तयार होतो. सकाळी घाईच्या वेळेत जर तुम्हाला बनवायचा असेल तर मुलांच्या डब्यामध्ये तुम्ही हा पराठा बनवून देऊ शकता. बनवायला एकदम सोपं आहे. चला तर मग हा कसा बनवायचा बघूया. तर यासाठी आपल्याला सुरुवातीला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. तर मी एक कप इथे गव्हाचं पीठ घेते आहे आणि यामध्ये 2 टेबलस्पून मी इथे मैदा टाकलेला आहे. तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता, पण थोडंसा जर 1 ते 2 टेबलस्पून मैदा वापरला तर हा पराठा छान क्रिस्पी होईल. अर्धा चमचा मी इथे मीठ टाकलेला आहे, अर्धा चमचा ओवा. अशा प्रकारे टाकते आहे मी थोडासा हाताला कुचकरून. त्यानंतर 1/2 चमचा इथे कसुरी मेथी मी टाकलेली आहे. आता हे सगळं आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी टाकून पीठ जे आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर थोडं थोडं पाणी टाकून हे जे पीठ आहे ते आपल्याला मळायचं आहे. तर थोडंसं घट्टसरच आपण पुरीसाठी वगैरे ज्याप्रमाणे पीठ मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे पीठ जे आहे हे मळायचं आहे. एकदम पातळ करायचं नाही आहे. तर हा जो पराठा आहे हा सकाळी घाईच्या वेळेत तुम्ही मुलांच्या डब्यावर देऊ शकता, झटपट तयार होतो. शिवाय हा खायलासुद्धा खूप टेस्टी लागतो. तर बघा, पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे. आता मी याला थोडंसं तेल लावून घेते आहे आणि तेल लावल्यानंतर याला आपल्याला झाकून 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटामध्ये हे जे पीठ आहे हे छान मुरेल. तर याला झाकून आपण ठेवून देऊया. तोपर्यंत यासाठी एक मसाला तयार करते आहे मी. त्यासाठी मी इथे पिझ्झा मसाला घेतलेला आहे, जे पिझ्झा सीझनिंग असतं ते. तर ते मी 1/2 चमचा घेतलेला आहे. 1 चम्मच मी काश्मीरी मिरची पावडर घेतलेला आहे आणि 1/2 चमचा इथे मीठ घेतलेला आहे. आपण जो मसाला वापरला आहे त्यामध्ये सुद्धा मीठ आहे आणि आपण पिठामध्ये सुद्धा मीठ वापरलं आहे, त्यामुळे या मसाल्यामध्ये मी थोडंसंच मीठ इथे वापरलेलं आहे. आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा मसाला आपण पराठ्यावर लावणार आहोत. तर मसाला आपला तयार झालेला आहे. 5 मिनटं झालेले आहे. पीठसुद्धा छान मुरलेलं आहे. तर याला एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. तर हे जे मी पीठ एवढं मळलेलं आहे यामध्ये मीडियम आकाराचे 5 गोळे तयार होतात. तर तुम्ही बघू शकता, तर याचे आपले 5 पराठे तयार होतील. आता यातला एक गोळा घेऊन आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. तर थोडीशी पातळच पोळी लाटायची आहे. थोडंसं कोरडं पीठ मी इथे लावून घेते आहे. तर तुम्ही बघू शकता, इतपत पातळ मी पोळी इथे लाटून घेतलेली आहे. आता या पोळीला आपल्याला तेल लावायचं आहे. तर व्यवस्थित संपूर्ण पोळीला तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावल्यामुळे मसाला याला व्यवस्थित चिटकला जाईल. आणि यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला होता त्यातला 1/2 चम्मच मसाला मी इथे घेते आहे. आणि मसाला पोळीवर लावून आपल्याला हाताच्या साह्याने अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे. आणि वरून मी थोडीशी याला कोथिंबीर लावून घेते आहे. आणि कोथिंबीरसुद्धा हाताच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला पसरवून घ्यायची आहे. आणि ही जी पोळी आहे ही अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. तर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी फोल्ड करते आहे व्हिडिओमध्ये. तर अशा प्रकारे आतल्या बाजूनी आपल्याला फोल्ड करत ही पोळी जी आहे ती फोल्ड करत आणायची आहे आतल्या बाजूनी. आणि जे आपण फोल्ड केलेले आहे ते प्लेट्स जे आहे ते आपल्याला वरच्या बाजूनी ठेवायचे आहे. आणि ही जी पोळी आहे ही आपल्याला अशा प्रकारे रोल करून घ्यायची आहे. तर ही पोळी रोल झालेली आहे आणि हाताच्या साह्याने आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे जी कोथिंबीर आहे ती व्यवस्थित चिटकल्या जाईल. आणि थोडंसं कोरडं पीठ लावून आता आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर हा जो पराठा आहे हा हलक्या हाताने लाटायचा आहे आणि थोडंसा जाडच ठेवायचा आहे. फार जास्त पातळ करायचा नाही आहे. तर पराठा जो आहे तो हलक्या हाताने लाटल्यामुळे याच्या ज्या लेअर्स आहे त्या छान सुटतील. तर बघा, अशा प्रकारे पराठा जो आहे तो व्यवस्थित मी इथे लाटून घेतलेला आहे आणि थोडंसा जाडच इथे लाटलेला आहे. आता अशाच प्रकारे बाकीचे जे उरलेले गोळे आहे त्याचेसुद्धा मी इथे पराठे लाटून घेते आहे. हा जो पराठा आहे हा तुम्ही मुलांना नाश्त्यासाठीसुद्धा घरी बनवू शकता किंवा मुलांच्या टिफिनवरसुद्धा देऊ शकता. एकदम झटपट तयार होणारी रेसिपी आहे. शिवाय ही खायलासुद्धा तेवढीच टेस्टी लागते. आता अशाच पद्धतीने मी सगळे जे पराठे आहे ते इथे बनवून घेते आहे. तर बघा, सेम मेथडने मी दुसरासुद्धा पराठा इथे लाटून घेतलेला आहे आणि अशाच प्रकारे मी बाकीचे जे पराठे आहे तेसुद्धा इथे लाटून घेणार आहे. तर पराठे आपले सगळे जे आहे ते लाटून झालेले आहे. आता हे जे पराठे आहे हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर त्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे.
तवा गरम झालेला आहे त्यावर थोडंसं मी तेल लावून घेते आहे। तुम्ही इथे सुद्धा तुपाचा किंवा बटरचा वापर करू शकता पराठे भाजण्यासाठी। आणि तेल लावल्यानंतर पराठा जो आहे तो आपल्याला तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला पलटवून पलटवून हा जो पराठा आहे हा भाजून घ्यायचा आहे। आणि गॅस जो आहे तो आपल्याला इथे मीडियमच ठेवायचा आहे, एकदम हाय गॅस ठेवायचा नाहीये। तर बघा पराठा जो आहे तो भाजून झालेला आहे, किती क्रिस्पी झालेला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। आता अशाच पद्धतीने बाकीचे जे उरलेले पराठे आहेत ते सुद्धा मी इथे भाजून घेते आहे। तर तुम्ही याचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे आणि सगळे जे पराठे आहे ते आपले भाजून झालेले आहे। तर बघा आता यातला एक पराठा मी तुम्हाला दाखवते, याच्या लेयर्स ज्या आहेत त्या किती छान सुटलेले आहे, तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि खूप क्रिस्पी हा पराठा झालेला आहे। तर हाताच्या साह्याने थोडंसं अशा प्रकारे प्रेस करून घ्या म्हणजे ज्या लेयर्स आहेत त्या व्यवस्थित खुलून येतील। तर तुम्ही बघू शकता हा पराठा किती छान तयार झालेला आहे। हा पराठा तुम्ही टोमॅटो केचपबरोबर किंवा दह्याबरोबर खाऊ शकता, पण जर तुम्ही असा जरी हा खाल्ला तरी हा खायला खूप टेस्टी लागतो। तर ही होती माझी आजची रेसिपी। आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर, तोपर्यंत बाय बाय।